प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की अध्यक्षता में गुरुवार को हुई केंद्रीय मंत्रिमंडल की बैठक में पांच भाषाओं को शास्त्रीय भाषा का दर्जा देने के प्रस्ताव पर मुहर लगाई गई है, जिसमें मराठी भाषा शामिल है। इसी को लेकर पत्रकारों द्वारा नाना पटोले से सवाल करने पर उन्होंने अपनी प्रतिक्रिया साझा की है। सुरक्षेच्या बाबतचा प्रश्न ऐरणीवर महाराष्ट्रात आला, आम्ही पक्षाकडून नाही तर आम्ही एका एनजीओच्या वतीनं SEOS हे ॲप आम्ही आजच याला हे करतो आहे आणि याचा फायदा होणार की कुठल्याही महिलांना कुठल्याही मुलींना अशा पद्धतीची कुठली त्रास झाला तर याचा नंबर SMS आणि लाईव अशा दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आणि मोबाईल समजा त्यांचं बंद असेल काही कारणाचं झटपट तर नुसतं त्यांनी हे आपलं हे जे ऑन ऑफ यालाही दाबलं तरी त्याचं SMS त्या ठिकाणी पोहोचणार आहे। त्यामुळे आम्ही पक्षाच्या वतीने कारण की आम्हाला कोणी राजकारण आणतात त्याच्यामध्ये म्हणून काँग्रेस पक्षाने आमच्या एका NGO माध्यमातून SOS या नावाचा एक ॲप महाराष्ट्राच्या महिलांच्या सुरक्षेसाठी आज आम्ही याला ओपन करतो आहे। आपल्याकडे हेल्प कशी मिळणार आहे? पोलीस स्टेशन आणि आमचे जे त्या भागामध्ये कोणी लोक असतील त्या पद्धतीच्या लाईव्ह लोकेशनच्या आधारावर हेल्प केला जाईल अशा पद्धतीची भूमिका आहे। पक्षाचे कार्यकर्ते नाही नाही याला ऑलरेडी सगळ्या स्तरातले म्हणून याला काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही याला हे करत नाही कारण की महिला सुरक्षा हा राजकारणाचा भाग होऊ शकत नाही। पण महाराष्ट्रातलं सरकार आज त्यांच्या नाकर्तापणामुळे महाराष्ट्रामध्ये महिला असुरक्षित आहे हे आपण झालेल्या घटनेमध्ये पाहतो आहे, झालेल्या सगळ्या आकडेवारी आपल्याला निदर्शन देत आहे आणि म्हणून या नाकारते सरकारच्या भरोश्यावर न राहता काँग्रेस पक्षाने NGO माध्यमातून या पद्धतीचा महिला सुरक्षेसाठी एक ॲप या ठिकाणी आम्ही आज ओपन करतो आहे।